नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे अजने करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे की ऑब्जेक्शन फॉर्म कसा भरायचा तलाठी भरती जी अलीकडे झालेली आहे त्या तलाठी भरतीची फर्स्ट रिस्पॉन्स सीट आपल्याला उपलब्ध झालेली आहे तर या फर्स्ट रिस्पॉन्स सीटनुसार आता तुम्हाला कळालेलं असेल की तुमचे प्रश्न किती बरोबर आले आहे आणि कसे बरोबर आलेले आहे तर याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी असे असतात की त्यांना काय झालेलं आहे त्यांच्यासोबत त्यांना असं वाटतं की अन्याय झालेला आहे मग अन्याय झालेला तर त्याच्याविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी तुम्हाला ऑब्जेक्शन फॉर्मची सुविधा दिलेली असते तर तुम्ही ऑब्जेक्शन फॉर्म भरू शकता मग हा ऑब्जेक्शन फॉर्म कुठून भरायचा कसा भरायचा किती पैसे लागतील त्यानंतर कधीपर्यंत भरू शकतो तर याच्या सविस्तर आता आपल्याला या व्हिडिओमध्ये काय मिळणार आहे माहिती मिळणार आहे तर या व्हिडिओला तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब वगैरे केलं चॅनलला लाईक करायचा आहे आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करायचा आहे तर चला तर बघूया आपण विथ प्रूफ आपण बघूया की नेमकं कशा प्रकारे ऑब्जेक्शन फॉर्म भरायचा आहे स्क्रीन रेकॉर्डिंग वर आपण सगळंच बघणार आहे तर स्क्रीन रेकॉर्डिंग वर तुम्हाला दिसून येणार की ऑब्जेक्शन फॉर्म नेमका कसा भरायचा आणि त्याचं ऑब्जेक्शन फॉर्मची डेट सांगून देतो की अठ्ठावीस तारखेपासून आपली रिस्पॉन्स सीट आलेली आहे त्या दिवस पासूनच ऑब्जेक्शन फॉर्म भरण्याला काय झालेली आहे सुरुवात झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही परंतु शेवटची जे ऑब्जेक्शन फॉर्म भरण्याची तारीख आहे ही आठ ऑक्टोंबर आहे म्हणजे आठ ऑक्टोंबरच्या पर्यंत तुम्ही काय करू शकता ऑब्जेक्शन फॉर्म भरू शकता हा ऑब्जेक्शन फॉर्म कसा भरू शकतो काय भरू शकतो याविषयी आता सविस्तर काय करणार आहे आपण बघणार आहे तर यासाठी काय करणार आहे आता स्क्रीन रेकॉर्डिंगनुसार मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे सोबतच्या बोर्डवरती आता स्क्रीन रेकॉर्डिंग आहे तिथं व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे काय करायचं आहे तर आपल्या क्रोम ब्राउजरला जायचं आहे क्रोम ब्राउजरला गेल्यानंतर काय करायचा आपली जे तलाठी भरतीची जी वेबसाईट आहे सर्वांनाच माहीत असेल या तलाठी भरतीच्या वेबसाईटला काय करायचा व्हिजिट द्यायची आहे आता तलाठी भरतीची वेबसाईट आता इथं तुम्ही बघू शकता हा इंटरफेस ओपन झालेला आहे या इंटरफेसवर तुम्हाला दिसत असेल की रजिस्ट्रेशन नंबर ॲड करायचा आहे नंतर पासवर्ड नंतर काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे हे सर्वांनाच माहीत आहे आतापर्यंत सर्वांनीच रिस्पॉन्सिटी बघितली रिज काय फॉर्मसुद्धा भरला त्यामुळे सर्वांनाच माहीत आहे तर आपण याच्यावर जास्त टाईमपास करायचा नाही तर बघा हे केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला लॉग इन करायचं आहे मी तर एक आय डी टाकतो भरपूर आयडी आहेत माझ्याच्यात त्यातली एक आय डी टाकत आहे हे एक आय डी इथं मी टाकली हे आयडी टाकल्यानंतर काय होणार आहे आपलं जे अप्लिकेशन फॉर्म आपण फिलअप केला होता तर आपली सर्व डिटेल आता इथं काय होणार आहे शो होणार आहे मला सर्व डिटेल्स शो झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कॉलम दिसणार आहे बघू शकता इथं तुम्हाला अप्लिकेशन डिटेल दिसते इंटिमेशन ऑफ इंटिमेशन स्लिप दिसते सिटी इंटिमेशन ॲडमिट कार्ड दिसते हेल्प डेस्क विकते प्लेम पेमेंट स्लिप आहे त्यानंतर ऑब्जेक्शन फॉर्म आहे आणि शेवटी कॅन्डिडेट रिस्पॉन्स शीट आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स शीट वगैरेसुद्धा अजून डाउनलोड केले नशील तर त्यांनी इथून काय करायचे रिस्पॉन्स शीटसुद्धा डाउनलोड करू शकता हा हे जे तलाठी भरतीची वेबसाईट आहे हे तुम्हाला अजूनही माहीत नशील तर काय करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ते लिंक मिळेल तिथून तुम्ही काय करू शकता सरळ लॉग इन सुद्धा करू शकता तर बघा हे रिस्पॉन्स सीट आहे हे रिस्पॉन्स डाउनलोड केलेली असणारच भौतिक विद्यार्थ्यांनी ज्यांनी केली नसिन त्यांनी करून घ्या त्यानंतर हे काय करायचं आहे चेक करायचं आहे चेक कशी करायची आहे तंतुतंत तन्त चेक करा कुठं काही गडबड झालेली आहे का असेल गडबडत ते चेक करायची कशी झालेली आहे ते सुद्धा त्याचा प्रूफ जमा करायचे हे झाल्यानंतर आता काय करायचं आहे तुम्हाला ऑब्जेक्शन फॉर्म भरायचं आहे म्हणून काय करायचं आहे आता इथं ऑब्जेक्शन फॉर्म वरती काय करायचं आपल्याला क्लिक करायचं आहे हे ऑब्जेक्शन फॉर्मवरती आता इथं आपण क्लिक केलं तर काय होणार आहे हा सेम इंटरफेस आता इथं ओपन होणार आहे इंटरफेसवरती काय युवर से uh, काय सिलेक्शनमध्ये दिसत आहे क्लिक हेअर टू रेज ऑब्जेक्शन म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्शन फॉर्म भरायचं आहे त्याकरता इथं काय करा क्लिक करा मग आता आपल्याला काय करायचं या लिंकवरती क्लिक करायचं आहे मग या लिंकवरती क्लिक केल्यानंतर काय होणार आहे एक इंटरफेस त्या काय होणार आहे ओपन होणार आहे त्या इंटरफेसवर नेमकं काय असणार आहे तर त्या इंटरफेसवर इथं बघू शकता तुम्ही आता ओपन होत आहे इथं काय दिसणार आहे तुम्हाला तर या इंटरफेसवर अप्लिकेशन फॉर्म फॉर्म कशाचा आहे ऑब्जेक्शन भरण्याचा म्हणजे ऑब्जेक्शन फॉर्म भरण्याचा एक फॉर्म आहे तो फॉर्म ऑलरेडी अर्धा ऍटो फिल असेल म्हणजे तो ऑटोमॅटिकली फिलअप झालेला असेल कारण की आपण ऑब्जेक्शन फॉर्म तुमच्या डीवरूनच भरणार आहे तुमची जेही काय असणार आहे तुमची जेही तलाठी भरतीची आयडी असेल जे अकाउंट असेल त्याच्यावरून भरणार आहे म्हणून तुमचं अप्लिकेशन बघा इथं काय काय ॲटो फिल येणार आहे अप्लिकेशनचा सेक्वेस नंबर ऍटो फिल येणार आहे त्यानंतर नेम तुमचं मोबाईल नंबर ईमेल आय डी ग्रुप तलाठी भरती तुमची एक्झाम कधी झाली आणि शिफ्ट कोणती होती ही एवढी सर्व डिटेल जी आहे हे ॲटोफिलच तुम्हाला मिळणार आहे आता हे ॲटोफिल मिळाल्यानंतर काय होणार आहे तर बघा आता इथं तुम्हाला काही काही गोष्टी आहेत की ते फिलअप करावं लागेल सर्वात पहिले तर लँग्वेज सिलेक्ट करावं हो लागणार आहे आता लँग्वेज इथं दोन आहेत एक इंग्लिश लँग्वेज आहे आणि दुसरी मराठी लँग्वेज आहे म्हणजे पेपर देताना आपण जी लँग्वेज चूज केली होती ते लँग्वेज इथं चूज करायची आता आपण समजा यांनी मराठी केली होती तर मराठीला करू आता मराठीला केल्यानंतर इथं बघा तुम्ही नेक्स्ट याच्यामध्ये दिसते तुम्हाला क्वेश्चन आय डी आता या क्वेश्चन आय डीमध्ये काय बघू शकता आपण बघा आता या क्वेश्चन आय डीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शंभर क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेले आहेत मग आता हे शंभर क्वेश्चन इथं दिलेले आहेत तर हे शंभर क्वेश्चनपैकी जोही प्रश्न तुमचा चुकलेला असेल तर त्याचा आयडी काय करायचा आहे तुम्हाला जाणून घ्यायचा आता हा आय डी नेमका कसा जाणून घ्यायचा तर ते, ते सुद्धा बघू आपण समजा हा एक क्वेश्चन पेपर, पेपर, पेपर आहे आता एक क्वेश्चन पेपर मी ओपन करतो यातला एखादा क्वेश्चन आपण घेऊ समजा हा क्वेश्चन पेपर आहे जस्ट ओपन होताय बघा आता हा क्वेश्चन पेपर आहे आता या क्वेश्चन पेपरमध्ये काय तर बघा हा दोन नंबरचा क्वेश्चन आहे हा काय चूक झालेला आहे मला असं वाटतंय की हा चूक नाही आहे माझ्याकडं कडे प्रूफ आहे की हा चूक नाही आहे याचं उत्तर माझ्याकडे काय वेगळंच आहे म्हणजे असं असं मला वाटतंय हे जे ॲक्च्युली हा चुकीचाच प्रश्न आहे परंतु एक ऑब्जेक्शन फिल अप करण्यासाठी जस्ट एक्झाम्पल सांगत आहे तर त्याच्यामध्ये काय आहे इथं क्वेश्चन आय डी दिलेला आहे तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही काय इथं हा एक नंबरला क्वेश्चन आय डी दिलेला हा क्वेश्चन आयडी तुम्हाला तिथं फिलअप करायचा होता मी सुरुवातीला जे सांगितलं आता इथं फिलअप केल्यानंतर काय बघा तुम्ही आता नेक्स्टमध्ये काय करायचं आहे तर आपला जोही क्वेश्चन काय केलेला आहे चुकलेला आहे त्याचा काय करायचा आहे स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे म्हणजे हा प्रूफ तुमचा हा स्क्रीनशॉट काढल्यानंतर काय करायचा आहे आपल्याला आपलं जे ऑब्जेक्शन फॉर्म आपण भरत आहे ऑब्जेक्शन फॉर्म भरत असताना हे बघा इथं ऑब्जेक्शन फॉर्म भरत असताना आपल्याला काय क्वेश्चन आयडी विचारला होता समजा आपला जस्ट एक एक्झाम्पल हा क्वेश्चन आयडी आहे मग हा क्वेश्चन आयडी आपण सिलेक्ट केला त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढलेला आहे जस्ट एक्झाम्पल हा आपण वेगळाच क्वेश्चनचा काय काढलेला आहे स्क्रीनशॉट काढलेला आहे हा क्वेश्चन काय आहे मग इथं आपण त्याचा क्वेश्चन आयडी टाकला आता नंतर आपल्याला कशा प्रकारचं ऑब्जेक्शन घ्यायचं आहे त्याच्यासाठी ऑप्शन देणार आहे तर बघा इथं वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन आहेत की बा याच्यामध्ये काय आहे पाच सहा ऑप्शन आहेत जसं की तुमचा इनकरेक्ट किंवा ॲमबीजीएस काय ॲम्बीजीएस क्वेश्चन आहे किंवा आउट ऑफ सिलेबस तुम्हाला क्वेश्चन आला होता किंवा ऑल ऑप्शन इनकरेक्ट दिलेले होते किंवा मल्टिपल करेक्ट ॲन्सर दिलेले होते किंवा इनकरेक्ट ऍन्सर कीज आहे किंवा ट्रान्सलेशनचा काही इरर आहे अशा प्रकारचे आता समजा मला प्रश्न होता की, की, की माझा प्रश्न जो होता हा चुकीचा होता तर मग मी काय करणार आहे तर हा माझा प्रश्न चुकीचा आहे म्हणून फर्स्ट नंबरचं जे ऑप्शन आहे हे फर्स्ट नंबरचं ऑप्शन हे ऑप्शन काय करणार आहे इथं क्लिक करणार आहे मग आपण इथं क्लिक करू फर्स्ट नंबरचं ऑप्शन हे केल्यानंतर आता तुम्हाला काही रिमार्क वगैरे द्यायचा आहे का किंवा काही सुझाव द्यायचा आहे का कशा प्रकारे तुमचं चुकीचं आहे म्हणजे प्रकारे तुमचा प्रश्न असा तुम्हाला वाटतं की चुकीचा आहे तर त्यासाठी तुम्ही रिमार्क जर द्यायचा असेल तर यस करा नसेल द्यायचा तर नो करा आता बरेचसे विद्यार्थी आहेत की एका विद्यार्थ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये विचारत ते रिमार्क कसा द्यायचा तर बघा एसवर क्लिक करायचा एसवर क्लिक केल्यानंतर जेही तुमची समस्या आहे तुमच्या भाषेमध्ये लिहून टाका तिथं मराठी भाषेतून लिहायची असेल मराठी भाषेतून लिहा थोडं इंग्रजी व्यवस्थित येत असेल ते इंग्रजीतून लिहा नो प्रॉब्लेम काहीच प्रॉब्लेम नाही आता माझा समजा एक वैयक्तिक समजा एखादा मला प्रश्न आला की माझा जो प्रश्न होता हा चुकीचाच प्रश्न आहे आणि तो मी काय करणार आहे तर रिमार्कमध्ये तेच लिहिणार आहे की क्वेश्चनचा आय डी लिहिणार आहे क्वेश्चन पूर्ण नेमका काय होता त्याचे ऑप्शन काय होते आणि हा प्रश्न कसा चुकीचा आहे ते मी सविस्तर या चेकबॉक्समध्ये काय करणार आहे कमीत कमी शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करणार ते लिहिल्यानंतर काय करायचं आहे शंभर रुपये तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनसाठी काय करायचं आहे फीज पेड करायची आहे नंतर काय करायचं आहे जो आपण स्क्रीनशॉट मगाशी काढला होता तो स्क्रीनशॉट काय करायचा इथं अपलोड करायचा आहे आता हे बघा हे अपलोड करण्यासाठी आपल्याला असा इंटरफेस येणार आहे इथून काय करायचे आहे आपल्याला फाईल चूज करायची आहे मग आता हे समजा जस्ट आपण इथं ओपन करू तर हे डॉक्युमेंट आता इथं अशी आपली तुमच्या याच्यामधून ओपन होणार आहे ओपन झाल्यानंतर काय आपण स्क्रीनशॉट काढलेला होता तर त्या स्क्रीनशॉटच्या आपल्यामध्ये फाईलमध्ये जायचं आहे आपल्याला हे स्क्रीनशॉट मग स्क्रीनशॉटमध्ये आपण फर्स्ट स्क्रीनशॉट चूज केला याची साईड जास्तीत जास्त चाळीस केबी पर्यंत असायला पाहिजे चाळीस केबी पेक्षा जास्त चालणार नाही हा आता इथं ग्रीन दाखवलं म्हणजे अपलोड झाला त्यानंतर हे क्लोज करून टाकायचं क्लोज केल्यानंतर काय सरळ सरळ सर सबमिटचं बटन आहे सबमिटचं बटन दाबल्यानंतर तुम्हाला पेमेंटचं काय मागणार आहे स्लीप मागणार आहे मग पेमेंटचं काय मागणार आहे तुम्हाला, तुम्हाला? आपण इथं नंतर काय करणार आहे पेमेंटसाठी तुम्हाला मागणार आहे मग पेमेंटसाठी ते पेमेंट गेटवे वरती गेल्यानंतर पेमेंट आपल्याला करायचं आहे आता पेमेंट केल्यानंतर काय होणार आहे तर पेमेंट केल्यानंतर ती तुम्हाला तुमचं जे ऑब्जेक्शन फॉर्म होतात तो सक्सेसफुली फिलअप झालाय अशी काय येणार आहे एक थमनेल येणार आहे किंवा असं एक प्रकारची नोटीस येणार आहे मग त्यानंतर तुम्ही काय करू शकता जी सेकंड रिस्पॉन्सिटी येणार आहे त्याच्यामध्ये जर तुमचं व्हॅलिड काय असणार आहे ऑब्जेक्शन असणार आहे तर तुम्हाला ऑब्जेक्शन फॉर्म मध्ये जर वैलिड ऑब्जेक्शन असेल तर तुमचा एक गुण असेल समजा एक प्रश्न असेल म्हणजे दोन गुण होतात ते दोन गुण काय होणार वाळून येणार आहे मग तुम्हाला थोडासा काही संशय असेल तर शंभर रुपयाला बघायचं नाही ऑब्जेक्शन फॉर्म सरळ सरळ भरून टाकायचा ऑब्जेक्शन फॉर्म भरल्यानंतर मग नंतर सेकंड रेस्पॉन्सिट येणारच आहे आता सेकंड रेस्पॉन्सिट कुठपर्यंत येणार आहे तर जास्तीत जास्त आठ तारखेपासून तर पंधरा ते वीस दिवसाच्या आत आपल्याला सेकंड रिस्पॉन्स येणार आहे त्याच्यानुसारच आपले काय फायनल जे मेरिट लिस्ट असते हे फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि डिपार्टमेंटनुसार काय लागणार आहे रिझन लागणार आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला ऑब्जेक्शन फॉर्म कसा भरायचा आहे ते मी सविस्तर सांगितलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच काही तुम्हाला प्रॉब्लेम ऑब्जेक्शन फॉर्म भरत असताना तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा प्रॉब्लेम सांगा आपण सॉल्व्ह करण्याचा मॅक्झिमम पर्सेंटेजमध्ये म्हणजे शंभर टक्के काय करणार आहे प्रयत्नच करणार आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू व्हेरी मच